धन्यवाद मित्रांनो आज दिनांक तेरा जून काल बारा तारखे संध्याकाळचे शिफ्टचे आणि तेरा जूनच्या सकाळचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण दिले आहेत प्रश्न टफ आहेत खात्यांतर्गत काही प्रश्न आहेत जे दोन तीन मित्रांनी मला पुरवठा केला आहे ते टफ प्रश्न आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बघा किसान दिन कधी साजरा करतात किसान दिन तेवीस मार्च या रोजी साजरा करतात किसान दिन तेवीस मार्च पुढचा प्रश्न प्रश्न उघड दिसलेत विदर्भात सर्वात कमी म्हणजे किती जमीन जंगलाखाली आहे विदर्भात सर्वात कमी म्हणजे किती जमीन जंगलाखाली आहे उत्तर आहे चार पॉईंट पाच टक्के चार पॉईंट पाच टक्के जमीन विदर्भात जंगलाखाली आहे सा सामाजिक वनीकरणाचा सा कार्यक्रम कोण आखते सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम कोण आखते उत्तर आहे केंद्रीय कृषी मंत्रालय केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत सामाजिक वनीकरणाचा कार्य कार्यक्रम पार पाडण्यात येतो पुढचा प्रश्न ज्या जागेवर हो किती टक्के झाडे आहेत त्याला वन म्हणतात ज्या हो जागेवर किती टक्के झाडे आहेत त्याला वन म्हणतात उत्तर तीस टक्के वनाची डेफिनेशन म्हणता येतं आपल्याला तीस टक्के झाडे असतील तर त्याला वन म्हणून घोषित करतात मित्रांनो आपलं चॅनल आहे ऑनलाईन स्टडी कट्टा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळेल तुमचा प्रतिसादामुळे मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल तुमचाही फायदा होईल पुढचा प्रश्न सारखा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा सारखा योग्यता वाचक आहे मित्रांनो योग्यता वाचक सारखा म्हटलं शब्द शब्दयोगी अवयाचा प्रकार म्हणजे योग्यता वाचक पुढचा प्रश्न आजचे प्रश्न मला थोडे आजचे आणि कालचे प्रश्न थोडे मला टफ वाटले चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे चमचम हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण आहे चमचम अनुकरणदर्शक क्रियाविशेषण पूर्वी तलाटीला ग्रामसेवकला हे प्रश्न पडलेले आहेत एकदा ट्रेंड आला ना मित्रांनो तेच तेच ते, ते प्रश्न रिपीट होत जातात आणि ऑनलाईन एक्झाममध्ये बरेच प्रश्न रिपीट होतात त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नाचा जा सराव करा सर्वांना समज दिली जाईल वाक्याचा प्रयोग ओळखा कर्म कर्तरी प्रयोग सर्वांना समज दिली जाईल प्रयोग कर्म कर्म कर्तरी प्रयोग विजय निबंध लिहितो प्रयोग ओळखा अजून एक प्रयोगावरचा प्रश्न विजय निबंध लिहितो कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग प्रयोगावरचे दोन तीन प्रश्न व्रत अलंकाराच्यावरचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात ते न्याय असेच प्रश्न आपल्याला तलाटी आणि ग्रामसेवकमध्ये भेटतात खुशामत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे खुशामत हा शब्द फारसी या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे खुशामत फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे मूळतः हा शब्द फारसी आहे खुशामत फारसी मित्रांनो असेच काही प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असतील तर सत्यानुपास तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न या नंबरवर आपलं जे नाव आणि जिल्हा व्हॉट्सअप करा मित्रांनो मी सर्वांना प्रतिसाद देईल थोडाफार मला उशीर होत असेल कारण की बऱ्याच मित्राचे मला मोबाईल नंबर नाव मॅसेज आले त्याच्यामुळे थोडा वेळ लागल पण मी सर्वांना प्रश्न पुरवितो ते पण निशुल्क फक्त एवढं आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे तुम्ही जर सपोर्ट, हो सपोर्ट देशाल तर मी चांगले चांगले व्हिडिओ बनेल चांगले चांगले प्रश्न येईल आणि याच्या पुढे आपल्याला भरपूर पाहायचा आहे